साकारली आणि आज खरं तर नयनाबाईंचा कार्यक्रम म्हटल्यानंतर सुनील जरा धावत इथे आले असते आणि त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं असतं, परंतु ते आता शक्य नाही असं मी फार वेळ घेणार नाही. आपल्याला पुढच्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची नयनाबाईंची मुलाखत ही फार महत्वाची आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेला आहात. आज सगळेजण मान्यवर इथे आलात आणि माझ्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ रंगकर्मी त्यानंतर आजच्या रंगमंचावरच आणखीन एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजेच सुप्रसिद्ध ऑर्गन वादक मकरंदजी कुंडले. आता पहिल्या या पूर्वार्धामध्ये मकरंदींचं वादन आपण ऐकलं. एक भाग्य असं आहे की ज्याप्रमाणे गायकांना प्रसिद्धी मिळते त्याप्रमाणे त्या संपूर्ण गाण्या या दोन संस्थांनी सवाई गंधर्व ही संस्था ही निर्मिती संस्था विविध नाटक विविध कार्यक्रम या माध्यमातून आपल्या समोर आलेली आहे आणि ही संस्था चालवणारा निर्माता आजच्या आघाडीतला एक अत्यंत तरुण म्हणजे ज्याच्याकडे बघून आपल्याला असं वाटणार नाही की अरे निर्माता म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक भारदस्त व्यक्तिमत्व उभं राहतं. याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे भारदस्तच आहे पण ते कर्तृत्वाच्या ह्याच्याने, कारण आतापर्यंत जवळपास 5 नाटकांची निर्मिती या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून झाली आहे आणि त्यातलं एक महत्वाचं नाटक म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट जे सध्या सुरू आहे रंगमंचावरती आणि नयनाबाईंनी अभिनय केलेलं टिळक आणि आगरकर याचा प्रवेश आपण पहिल्या अंकामध्ये बघितला. त्यानंतर वासूची सासू हे उत्तम विनोदी नाटक या निर्मिती संस्थेने आणलं आणि आजच्या या सगळ्या सोहळ्याचं आयोजन नियोजन आणि हे सादरीकरण सगळं त्यांच्या माध्यमातून होतंय. तर मी सवाई गंधर्वचे निर्माते आकाश भडसावळे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. फार वेळ घेणार नाही कारण स्क्रिप्ट शिवाय बोलायची सवय नाही. प्रत्येक वेळी हातात काहीतरी लागतं, लेखकाची वाक्य आम्ही उचलून टाकत असतो. मला असं वाटतं की आजचा हा सोहळा माझा नाही, आजचा हा सोहळा सवाई गंधर्वचा नाही, आजचा हा सोहळा आहे प्रेक्षकांचा आणि नयना आपटे यांचा. कारण आज आपण सर्वजण इकडे जमलेला आहात ते फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्या या पुस्तकाचं शीर्षक आहे जाऊ मी का सिनेमात. खऱ्या अर्थानं वेगळ्या प्रकारचं काहीतरी इथे आहे, म्हणूनच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आता आपण मान्यवरांच्या हस्ते संपन्न करतोय. या पुस्तकाची ही सुधारित आवृत्ती आपण आज इथे प्रकाशित करणार आहोत. हे पुस्तक ज्यावेळेस शांताबाईंनी लिहिलं त्यांचा अनुभव तेवढा नव्हता, म्हणजे त्यानंतर त्यांनी बरंच काम केलं आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतर ज्यावेळेस हे पुस्तक नव्याने प्रकाशित करण्याचा संकल्प जेव्हा आकाशने सोडला तर त्यावेळेस त्यामध्ये नयनाबाईंच्या त्यांच्या आईबद्दलच्या भावना या पुस्तक रूपामध्ये आलेल्या आहेत एका प्रकरणामध्ये आणि म्हणूनच या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. मी विनंती करते की सर्व मान्यवरांना की त्यांनी जाऊ मी सिनेमात या शांता आपटे या पुस्तकाचं प्रकाशन करावं. ज्येष्ठ निवेदिका मंगलताई खाडीलकरांचं इथे आगमन झालं, मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. या पुस्तकाच्या मनपृष्ठावर जे काही बरेच काही पुस्तकाविषयी आहे खऱ्या अर्थानं ते काय ते आता जाणून घेऊया. शांताबाई म्हणतात या चित्रपट सृष्टीची माझी सेवा मी जनता जनार्दनाच्या पायाशी रुजू केली. मला कोणी ओळखत नव्हतं. आम्ही एकत्र आलो होते म्हणजे तिची आई आणि माझी आई या मैत्रिणी म्हणून एकत्र आलो. मला खरं त्यावर मला असा प्रश्न पडायचा की आम्ही लग्न केल्यानंतर आम्ही एकमेकांना मिस नाही तर होणार नाही मग. पण तेव्हा माझी एक गोष्ट लक्षात आली की ती जेव्हा कामासाठी बाहेर जाते तेव्हा तिकडचा मुखंडा निराळा असतो आणि ती घरी आली ना की ते मुखंडे सगळे उतरवून घरी येते आणि ती एकदम साधी आहे.
ती तिच्या कामाशी प्रामाणिक आहे, तिच्या कुटुंबाशी प्रामाणिक आहे, तिच्या विचारांशी प्रामाणिक आहे, तिच्या कलेशी प्रामाणिक आहे. ती प्रामाणिकपणे जेवढं म्हणून जीव तोडून करता आणि शक्य आहे तेवढं ती करायचा प्रयत्न करते. तरुण वयामध्ये गोष्ट निराळी असते, पण जसं हळूहळू वय पुढे जातं तसं तसं अनेक वेळा आपण असं बघतो की फॅमिली डिसऑर्गनाइज असतात, एकमेकांकडे लक्ष नसतं, एकमेकांकडे पाहिलं पण जात नाही. आपण आमच्याकडे प्रत्येक माणूस आमच्या घरात आम्ही चौघे जण आहोत, मी, मिसेस, नंतर माझा मुलगा असून, पण आमचा हट्ट असतो की दिवसात एकदा तरी समोरसमोर आलं पाहिजे, आपण भेटलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे, डायलॉग पाहिजे. हे कशामुळे घडतं तर ह्याला कारणीभूत ती आहे. तिचं पहिल्यापासून असणारी जी मॅनेजमेंट आहे, समजून घेण्याची क्षमता आहे आणि संघांना धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ना, ह्याचा सगळ्याचा परिणाम आहे असं मला वाटतं. ती माझ्या आयुष्याचा काळ आहे एवढं एकाच वाक्यात मी असं म्हणू, एवढंच एका वाक्यात मी तिचं वर्णन करू शकेन.